sangitla tinela ai mandi unnat maru nako kharat maru idira vatte ka kontya ila vatte marav kontya ila vatte sajana ho marav vatat nahi ma asa kontya sadgurla vatte ki aplele ko paya jao nahi vatat manu hi nimitta nimitta bhale kai ho eta manso manle va bare sloka asa apla chaltana aplala prashna karta aplala alki swaya varo काय तुमचं घर आहे चार चार पालख्या तुमच्या एका सद्गुरूच्या चार चार पालख्या काय तुमचं घर आहे तुझं घर आहे अरे ग गदडे डोंगर आहे डोंगरावर पाऊस आकाशात ढगफळलाय चारी बाजूला चारी दिशेला मंदिराचा डोंगर काय झालं पाणी गेले कुठले एका ढगाचे चार ढगाचे पाणी कुठले एका ढगाचा कचार ढगाचं पण हा म्हणतो माझ्या नदीचं पाणी तो म्हणतो माझ्या नदीचं पाणी तो म्हणतो माझ्या नदीचं पाणी अरे हे म्हणतो माझी पालखी तो म्हणतो माझी पालखी तो म्हणतो माझी पालखी एक जण असा म्हणला डोंगरगावच्या दादाची पालखी म्हणलं ए गबस इतक्या वेळा बोललाय ना आता इथून पुढे बोलू नको एक जण म्हणला ही बोलायच पाहिजे इथं बोललाय ती बोललाय पुन्हा बोलू अरे पालखी त्याची अजून निघायची नाही बाकी आहे पालखी सत्रीची काय केवढा ज्ञान तयार होत आहे तुम्ही म्हणता मग जाग हे सुद्धा एक निमित्त आहे भाऊ हे सुद्धा एक निमित्त आहे तुम्ही म्हणल्यासारखं हा मोबाईल पुन्हा पुन्हा चार्जिंग करावा लागतो त्या निमित्तानं हा मोबाईल जसा पुन्हा पुन्हा चार्जिंग करावा लागतो तसं पुन्हा 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 एक उदाहरण असं आहे रेल्वेचा हा रूळ आहे वरून रेल्वे सारखी पळते पळते आणि त्याच्यावर ना घन मारा घन घन निष्ठून बाजूला जातो पण खाल्ल्या बाजून बाबा घन मारा तुकडाच पडतो ज्याचा सतत घास नाही हा त्याचा आस नाही घासणं नाही तर ना आसनच नाही का लोक अनेक शाने भेटतात इंग्लिशला बरोबर मग आता कळलंय ना प्रबोध झाला आता काय करायची गरज आहे तुझ्या बापान ठेवलंय तुझ्या माझ्याचे उद्दिष्ट बघत जा ना यावय शिव ही आपले जीव दशेचे नित्राशे यावया आपुलिया दशे शिव ही मुहूर्त कुशे ज्या दशा ते तुकोबरायचं प्रमाण तसंच त्याला लागू नाही बरं का प्रमाण सुद्धा काही मी उद्धार पावे ऐ कृपा करी नारायण अशी तुम्ही सांगा संत चरित्र आणि म्हणून जागा रे भाई नो जागा रे जागल्या नच जागा रे भीती कोणाला नांदणारीला आहे का निनांदीला भीती कोणाला नांदणारीला का निनांदीला भीती पाखरं खायची कोणाला दाणा आलाय त्याला का दाणा नाही त्याला वावरामध्ये पाखरं खातात जा पाखरं राखायला दाणा आलाय तिथं पाखरं राखिता का कुठे कळतं तुम्हाला चांगलं कळतं तुम्हाला सगळे तुम्ही सावधान अरे जिथे खरोखरच स्वानुभूती आलेली आहे स्वानुभूतीचा पाझर आलेला आहे त्यांना सतत जागायची गरज आहे हे सुद्धा एक निमित्त आहे का का जागायचंय म्हटल्याप्रमाणे बाबा मागे उदाहरण दिलं कंदील आहे कंदिलामध्ये वात लावायला सांगित ज्योती लावायला सांगितलेले पण ज्योती लावायला कालची वात आहे कालची अनंत युगाची कालची आणि तिला किती माचीस उडून पेटवायचा प्रयत्न करा ती लवकर पेटल काय करावं लागते बाबा काय करावं तुमच्याकडून मला ऐकायचे काय करावं लागलं कंदिलातली वात आहे काल परवा दोन दिवस जळत होती हा हा कशाला वातीला शाबास ती जळल्यामुळं बर का ती जळली ना पुन्हा आपण विजवून घेतो विजवलेली वात मती जाते आणि जळलेली काळी काळी ती जळलेली काळी काळी घोडा वर करावा लागतो आणि चुकाप फिरवावा लागतो तो चाक फिरवावा लागतो वात वरी घ्यावा लागते आणि ती काळत झटकावं लागते काळत झटकण्याचं हे निमित्त आहे झटकल्यानंतर तिला थोडस पीठ द्यावा लागतो आणि पेटवा लागतो आता वात आपण वरी घेतलंय की नाही ना घेतलंय बरं का भाऊ वात आपण वर घेतलंय वर घेतलेली वात पेटवल्यावर तशी ठेवायची का तिला नम्र करायची लहान करायची
लहान करायला कोणी तयार नाही. लय मोठा होता ती पुन्हा उरपाटी ठेवली पाहिजे. उलट उलट माघारा म्हणणं सोपं आहे पण उलटच ना ना. हा तिला उलटी फिरवली पाहिजे आणि फिरवून तिला सौम्य केली पाहिजे. सौम्य केल्याशिवाय समता येत नाही. तिचा टेंबा मोठा झाल्यामुळं काजळी फेकती आणि काजळी फेकल्यावर आती त्या फुग्याला कळत होती. बरोबर आपल्याला झाकी ती नक्की काय ज्योत आपल्यालाच आपण झापून घेती का फुग्याला का कळत होती. दोन्ही कार्य शिप्त झाले. फुग्याला काळ करीत एक काजवी फेकल्यामुळं काजवी कोण फेकतोय फुगा का वातच. वातच काजवी फेकते आणि वातच आपल्याला आपण ज्योत झपून घेते. त्याचं कारण अध्याय 5 मध्ये शोधावं लागेल. ज्ञानेश्वर काय काय कारण आहे. अरे अर्जुना झरी तुझी या प्रेमा लागेल कलंक. तू जर या स्थितीमध्ये नाही गेलास, तू जर सत्संगात नाही गेलास, तू जर सत्संग नाही केलास, तू जर संत समागमात नाही केलास, तू जर हे निमित्त नाही साधलास तर नक्की कलंक लागेल. आता त्याला बोलायची काही गरज नाही. म्हणून पुढे उदाहरण तुम्ही घेतले बाबाचं मला मान्य आहे. बाबा लय सोपं आणि सरळ उदाहरण द्यायचे. डोंगराच्या आंबे वावरातल्या मौर्या समुद्राचं मीठ. बरोबर आहे सज्जन हो. काही गोष्टीचे विचार करायला लागतात. काही गोष्टीचे विचार करायला लागतात. काय विचार आहे. आंब्याला गाराचा मार लागलेला आहे. आंब्याला गाराचा मार लागलेला आहे. आंबा आणलेला आहे आणि त्याचं लोणचं केलेलं आहे. राहील राहील का राहील नाही. चला आंबा आपाडी आहे आणि लोणचं केलं. बरेच आंबे आपाडे असताना त्याचं लोणचं केलेलं आहे. आम्ही चर्चा करत असताना ते कुठे गेलो प्रभाकर पावठी. म्हणजे बारीक जण म्हणला माझ बाबाने ना एवढं तूप घेतलं म्हणणार आणि एवढा गरम झालो होतो चिंतना एवढं तूप घेतलं डोक्यात थापलो पातळ झालं सगळं तुपात मालो माझा प्रबोध केला. काय रंगडे काय काय शोधावं लागेल ह्याच्यातून. आणि मग आता मी कुठं दिंडीला जात नसतो मग पुढे हा आपल्याला कुणाचीच कीर्तन आवडत नाही. आता काय नाही काहीच नाही. ज्ञानेश्वरी वाचन नाही वाचन का वाचायचं. बाबाने काय सांगितलं करायला. ते म्हणले फक्त आता काय करायला सांगितलंय. आता प्रबोध झाला काहीच करायचं नाही मुक्त झालो. एक जण म्हणला बायको दिली आता मुक्त झालो. काय काय माणसं म्हणतील हे विचारायच्या बाहेर आहे बाबा हो. हेही एक निमित्तच आहे बाबा हो. का निमित्त आहे. असेच आपाडी आहे. आपाडी जी आहेत ना त्याचा द्वैत जात नाही. मी आता तुम्हाला फायनल सांगतो अध्याय 9 मध्ये 6 श्लोक क्रमांक बघा जरा. आपाडी आहेत ना त्याचा द्वैत जात नाही. आपाडी आहेत ना त्याचा भेद जात नाही. आपाड्याचं लोणचं व्यवस्थित टिकत नाही. म्हणल्याप्रमाणे आपाडीचं लोणचं घातलं किती रोज हलवावं जा माती तिकडं लोणचं खराब होणारच जा लोणचं मुरणार. आपाड हे परिपक्वतेला आले आमच्याकडं गर्भाला आलेला आंबा म्हणतात. गर्भाला आलेलं लोणचं असं व्यवस्थित सगळं आहे तर तेच लोणचं घालायचं आणि त्या माता माऊजीनी काय करायचं लोणचं घातल्यानंतर ते मुरेपर्यंत मुरेपर्यंत हलवायचं. रोज नाही हलवायचं मुरेपर्यंत हलवायचं. मग ते लोणचं तेवढ्या पुरतं नाही हलवायचं. आखी भरणे हलवायचं. आखी भरणे हलली मुरत आहे आणि मग मुरलं मुरलं म्हणजे सर्व कार्य सिद्ध होत आहे. हे सुद्धा एक निमित्त आहे. का निमित्त आहे नासू नये. हे सुद्धा एक निमित्त आहे पादुका घरोघर फिरवण्याचं. काय निमित्त आहे. या मंडळाने फार चांगला विचार केला. फार फार मी म्हणतो म्हणू द्या. कुणाला श्रेय कसं घ्यायचं तसं घेऊ द्या. जगाच्या कल्याणा श्रीगुरूंच्या तुम्ही बोल लागतील. श्रीगुरूंच्या पायावर पाऊल ठेवून चालायचंय. बाबांचं कार्य करायचं आपलं स्वतःचं कार्य करायचं नाही. काय नाही पण ह्या मंडळाने नियोजन केलं आणि आता अलीकडं अलीकडं झाला महिना संपला तरी अजून पादुका पुढे जाणार आहे. आता परत काल परवा बारगावची मंडळी म्हणते आम्हाला पादुका पाहिजे म्हणजे पाहिजे. अजून बरेच लोक म्हणतात लातूर आली म्हणजे आमच्याकडे आले असते तर चांगले असते. हो बरेच मंडळी म्हणतात की आम
आमच्याकडे नाही म्हणतो, मला माझा अधिकार नाही बघा, निकुरे अजून मी काही कोणाच्या फांद्यात पडत नाही, मला फक्त बाबाचं कार्य आहे एवढंच डोळ्यासमोर दिसतंय की बाबा वर्षभर जरी पादुका दरवर्षी अशा पादुका जरी फिरल्या ना उद्याने एक एक गाव काय फरक पडणार आहे, निमित्तच नाही सुद्धा निमित्त कळतं ना तुम्हाला, शब्द काय व्याज आहे अर्जुनाचे व्याज आहे, आज अर्जुन लय पायलीचे 50 पडल्या मोहात अर्जुनाची व्याख्या सांगतो गड तुम्हाला, कधी कुणी सांगितले असत कळले असत नसत मला सांगता येत नाही, पण अर्जुनाची व्याख्या अशी आहे ज्या जीवाला अत्यंतिक मोह झालेला आहे की मी देह आहे आणि कुटुंब माझं आहे, माझं घर आहे, माझं दार आहे, माझ्या बायका माझे पोर माझे नातेवाईक माझा गुरु, एवढा मोह झालाय त्याला अर्जुन म्हणायचं, आणि जो या मोहातून सुटलाय ना गुरु आणि शिष्य दोन काय एकच, बाबाचं वाक्य गुरुचा गुरु शिष्याची बस गुरु शिष्य दोन्ही एकच आहेत आपणच, म्हणून त्याच्यासाठी बीज जाय वृक्ष होय बीज येई वृक्षातुनी, आणि गेले गेले आयुष्य नंगणा कुणी, वेळ जास्त घेतला असं वाटायला नको कारण झाले 20 मिनिटं झाले, आपणाला 20 मिनिटं सांगितलं होतं तुम्हाला 20 मिनिटं सांगितलं होतं, ठीक आहे काय हरकत नाही इथंच थांबतो, जरी यथामध्ये यथावकाशानं बोलता बोलता जिभे वाटे जिभेचा स्वभाव आहे तिला हाडं नसल्यामुळं पटकन ते चितकते, चुकीचं वाक्य निघू शकतं कुणी आपल्यावर ओढून घ्यायचं नाही कारण हे सद्गुरूचं कार्य आहे, स्वतःवर ओढून घेतलं आपण समजायचं त्याला गाराचा मार लागलेला आहे आणि त्यानं ते ठिसून घेतलंय त्याचं